अनादि काळात असला आपल्या देशामध्ये कुंडलिनी ही शक्ती आहे असे वर्णन केलं आहे. आता किती पुस्तकं आहेत ते मी तुम्हाला सांगतो, ते आपण घेऊन म्हणजे काय असतं की संस्कृत वाचलेलं नाही आपण त्याच्यामुळे माहिती नाही. आता पुस्तक पुष्कळ हंसोपनिषद. आता योग चुडामणी आदिशंकराचार्यांनी लिहिले योग चुडा, तर योग चुडामणी लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी म्हणजे तात्विक चर्चा केली, वैचारिक चर्चा, त्यात एक शर्मा म्हणून धर्म मार्तंड आहे आणि त्यांनी त्याचं डोकं खाल्लं म्हणजे सोडायला. मग त्यांनी सौंदर्य लहरी म्हणून घेतली पुस्तक. बरं, मग त्रिशिखर ब्राह्मण, ध्यानबिंदू, योग शिखोपनिषद, योग कुंडल्योपनिषद म्हणजे कुंडली येईला. बरं, त्याशिवाय काही उपनिषदो म्हणजे उपनिषदात आहे देवी भागवत, लिंगपुराण, अग्निपुराण, नंतर शंकराचार्यांची सौंदर्य. त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात मार्कंडेयांचं मार्कंडेय मार्कंडेय कुठे झालं आपल्याला माहिती आहेत का? आता आपल्याला माहितीच नाही आपल्या याच्यात काय काय ते पण मी सांगते आपल्याला महाराष्ट्राची भरती होऊन गेले नेते झालं नेते आपले ती साडेतीन हे आहेत पीठ कुठे तर काय आहे महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठ आहे असा प्रश्न. आता हे हिंदीमध्ये लिहिलेलं कल्याण आहे, कल्याणचा अभ्यास फार होतो. आपल्याला संस्कृत सुटल्यामुळे आपण मराठीत सगळं जाणार नाही का? पण ह्या लोकांनी हिंदीमध्ये पुष्कळ कार्य केलेलं आहे पण मराठीत एवढं कार्य झालेलं नाही. आता त्यांनी लिहिलं आहे की ओंकार स्वरूप साडेतीन सगुण शक्तीपीठ महाराष्ट्र. कोणचे कोणचे? एक मातापूर म्हणजे ज्याला आपण माहूरगड म्हणतो, आपण आज गाण्या ऐकल्या असेल माहूरगडावरी तुझा वास असते. एक दुसरं कोल्हापूरमध्ये तुळजापूरमध्ये. आता मातापूरचं आहे ते महासरस्वती, तुळजापूरची आहे ती महाकाली, आणखी कोल्हापूरची आहे ती महालक्ष्मी. त्याचं सर्व महत्त्व ह्यांनी दिलेलं आहे काय काय. समर्थ रामदासांनी देवीला रामवरदायिनी असं म्हटलं कारण शिवाजी तुळजापूर भवानीला जात असत तिथे वरदान त्यांना मिळालं. आता ह्यांनी एवढी आपल्याची स्टडी केलेली पण आपलं एवढं सगळं असून सुद्धा आपण त्याची उपाय स्टडी केली. थोडं लक्ष आपल्याकडे द्यायला पाहिजे ही गोष्ट. आता दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात फार मोठी कामगिरी केली ती आपण म्हणूया श्री ज्ञानेश्वर. फार मोठी काम म्हणजे हल्ल्यात होत कारण इथे नाथ पंथ होता मधला. आता तीन पंथ होते असं, एकीकडे वेद, राईट साईडला वेद होता, लेफ्ट साईडला भक्ती, आणि मधोमध हा नाथ पंथ होता. म्हणजे जे जनक राजा होते ते पण नाथ पंथ. तर एका गुरुनी एकच शिष्याला जागृती द्यायचं, कुंडलींचं ज्ञान द्यायचं असं म्हणजे त्यांचं विधानच होतं, म्हणजे परंपराच तशी होती. आणि दुसरा द्यायचंच कारण हे फार गौण आहे, गुप्त आहे, आणि ते जर सांगितलं लोक फार त्रास देत असत, त्रासांत आहे, म्हणून ते कुणाला सांगायचं नाही तुमच्याबद्दल. तेव्हा त्यांनी आपल्या भावाला निवृत्तीनाथांचे गुरु त्यांना विनंती केली की तुम्ही मला हे या जगाला सांगू द्या कारण सगळे काही संस्कृत वाचत नाही. तेव्हा मराठी भाषेत मी ज्ञानेश्वरी लिहितो आहे तेव्हा हे ज्ञान त्यांचं.
जर हे तुम्ही मला ज्ञान सांगू नाही दिलं तर महाराष्ट्रात ह्याचं ज्ञान कसं येईल कधी? तर सामान्य माणसाला, बहुजन समाजाला हे कसं कळणार? म्हणून त्यांनी सांगितलं की 6 अध्यायामध्ये त्यांनी सबंध कुंडलींचं वर्णन जे केलं आहे ते ह्या परवानगी दिली. आणि निवृत्तीनाथाने सुद्धा त्यांना परवानगी दिली ती अशी की तुम्हाला माहितीच असेल की त्यांच्या आईवडिलांना आत्महत्या करावी लागली. आणि त्या आत्महत्येमध्ये आईने फक्त मोठ्या मुलाला बोलवत होती की आम्हाला आत्महत्या करावीच लागणार, कारण संन्याशीची पोरं असं म्हणून धर्ममार्गाने त्यांना त्रास दिला होता, तर आम्ही आत्महत्या करणार. आणि तू फक्त या ज्ञानवाने कधी तुला काही मागितलं तर मला तेवढं मला वचन द्यायचं, त्यांनी एवढंच आयुष्यात मागितलं. मला एवढी मोठी विभूती होती ती, फार मोठी. बरं, मग त्यांच्या ह्या आधी त्यांनी 6 अध्यायामध्ये कुंडलींचं वर्णन केलं, पण त्यांनी वर्णन केलं त्याला कारणास्तव की त्यांना परवानगी मिळाली म्हणून. तसंही तुकारामांनी केलेलं वगैरे आहे या पुस्तकात, सगळं लिहिले तुकारामांनी काय म्हटलंय सगळ्यांनी थोडं थोडं, रामदास स्वामींनी सुद्धा, पण हे फार उघडं करून कुणी सांगत असे ज्ञान, कारण हे अंतर्ज्ञान होतं. हे दुरुपयोग लोक करतील, काही करतील. वुड्रॉफने सुद्धा त्याच्यावर काम केलेलं आहे, पण वुड्रॉफला हे सगळे ज्याला आपण म्हणतो तांत्रिक लोक, हे तंत्रच, तंत्र म्हणजे यंत्र आहे ना, यंत्राला जाणं मेकॅनिझम इज तंत्र, मेकॅनिझम त्याचं जाणं हे तंत्र म्हणजे त्याची युक्ती. आणि तंत्र काय आहे तर कुंडली ही तंत्र आहे, पण तांत्रिक काय आहे तर त्यांना अनधिकार चेष्टा, त्यांची अनधिकार चेष्टा. तांत्रिक लोक ते काय करतात, समजा डोळ्यात जायचं आणि काहीतरी व्यभिचार करायचा, म्हणजे देवीचं चित्त हटलं तिथं मग तिथे काहीतरी प्रकार करायचे, त्यांची काळीविद्या वेस्वरिजम हे ते असले घाणे असतात, भयंकर प्रकार असतात. आणि त्या तांत्रिकांना पैशाचाच लोक असतो, तर कोणी गेला त्याला मग हे करायचं, संमोहन घालायचं आणि त्याच्याकडनं पैसे घ्यायचं, म्हणजे अगदी लोएस्ट म्हणा तुम्ही, अगदी निम्न स्तरातले लोक आहेत हे तांत्रिक. तर त्या तांत्रिक होऊ शकत नाही, त्यांचं नाव तांत्रिक त्यांनी आपलं ठेवून घेतलं. आणि शंकराचार्यांच्या नंतर म्हणजे 6व्या शतकातील ते फार पोकळ आहे आपल्या देशात. आणि तह कलकत्त्यापासून तर इकडे गुजरातेपर्यंत सबंध त्यांचं साम्राज्य होतं. कलेमध्ये सुद्धा त्यांनी फार हात लागला. आणि कलेमध्ये तर तेवढा राजे लोक म्हणजे तुम्हाला माहिती होते की कसे होते, त्यांचा स्वैराचार, त्या स्वैराचाराला धरून त्यांचे जे मंत्री लोक होते त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला देवळं बाजू द्या, पण आम्ही म्हणे बाहेर जे जगात चालतं ते आम्ही उघडं करून सांगतो. ते म्हणाले बरं, त्यांना ऐग्रीच करावं लागलं, कारण कसं तरी त्या राजाला खुश करायचं. त्यांसाठी आम्ही सगळं बाहेर आलो की कसं काय प्रकार असतो आमच्या समाजात काय. त्याला त्यांनी प्रॉडक्टिव्हिटी कल्ट असं नाव नाव म्हणजे प्रजाजन कसे कोणा, त्यामध्ये प्रजा कशी वाटली, अशा रीतीने त्यांनी एक काढली. ती टूम जी चालली तिथं तर कोणार आपल्याला माहितीच असेल. नंतर मग खजुरा ह्या सर्व ठिकाणी तो तांत्रिकांचा प्रदेश होता. तिथे राजांना खुश करण्यासाठी हे की सगळं लिंगिक लैंगिक जे असेल ते मांडायचं, त्यांनी राजा खुश होती. पण त्यांनी राजाने सांगितलं की तुम्ही मंदिराच्या बाहेर करा, आतमध्ये नाही केलं तरी चालेल, पण ते मग आतमध्ये सरकलं असं. म्हणजे इथपर्यंत की काठमांडू जी आहे जागा त्या ठिकाणी त्याच्यात पुष्कळ पुस्तकंही आहेत, म्हणजे आपण जर वाचली तर हिंदुस्थानात लोकांनी फार सुंदर रिसर्च लागले. काठमांडूसारख्या जागी त्यांनी जे देवळं बांधली तर तिथे सांगितलं की देवी जी आहे तर त्यातली एक देवी ही कौमारी आहे आणि तिच्यामुळे विष्णुमाया तिच्यामुळे वीज पडू शकते. तर आम्ही कारण काठचं म्हणजे लाकडाचं आम्ही बनवतो आहे, काष्टाचं बनवतो आहे, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण अशा काहीतरी मुद्दा केल्या पाहिजेत की ज्याने ती तिथे येणार असते असं त्यांना समजवून सांगतो. कुणाला काही कुणाला काही आणि ते त्याने काठमांडूला बनवलं, पण खाली काही नाही, म्हणजे खाली जर तुम्हाला त्यात काही नजरेला येणार तर आता तिथले सगळे जर्मन आणि हे रश हे काय म्हणतात त्याला जापनीज ते पोचले झूम लेन्सेस म्हणून तिथे फोटो घ्यायला,
इतके घाणे घाणेरडे ते प्रकार आहेत. त्यांची तुम्ही पुस्तकं जर पाहिली जपानीज भाषेमध्ये तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. आणि लोकांना असं वाटतं की आपल्याकडे सगळा हाच प्रकार आहे, देवधर्म म्हणजे सगळा लैंगिक प्रकारच हे येतात. पण आता असतं आजकाल तांत्रिक सगळे राजकीय लोकांच्या मागे, राजकीय लोक त्यांच्या मागे. पण हे खरं तंत्र आहे की सहजीव हा तंत्र विषय म्हणजे कसा की तुमच्यामध्ये जे यंत्र आहे ते यंत्र कसं वागायचं. योगाला दोन अर्थ आहेत. योग म्हणजे त्या सर्व व्यापी शक्तीशी एकाकारिता हा एक, आणि दुसरा युक्ती, त्याची जी युक्ती आहे त्याचं जे मेकॅनिझम आहे ते जाणणं म्हणजे त्याला आपण म्हणूया तंत्र. म्हणजे यंत्राचं तंत्र जाणे. आता मराठीत आपल्याला भाषा समजतं, यंत्राचं तंत्र जाणे. आता ज्ञानेश्वरांचं माझ्यावर फार उपकार आहे, कारण निदान त्यांनी लिहिल्यामुळे एक तरी दाखवायला झालं. कारण आपण महाराष्ट्रात वाचतच नाही संस्कृत फार आजकाल झालंच. पूर्वी आमच्या काळी संस्कृत कंपल्सरी होता आम्हाला, आता संस्कृत मी वाचत नाही, त्यामुळे या गोष्टी संस्कृताच्या पुराणाच्या वांगी पुराणात राहिले. बरं, मग आता याची सिद्धता कशी पाहिजे हा प्रश्न होता. तर मी लहानपणापासून मला माहिती होती तुम्हाला हे कार्य करायचं आहे की सामूहिक चेतना जागृत झाली म्हणजे एका व्यक्तीची नव्हती, कारण ह्याने सामूहिक कार्य केले, त्या कार्याचा साक्षात दिला पाहिजे. म्हणून मी लहानपणापासून मानवामध्ये आतून काय दोष आहेत, एक शक्ती आहे माझ्यामध्ये चित्ती शक्ती, तिने मी सूक्ष्मते जाणलं की कोण कसा आहे कोण काय. आता माझी पूर्वपीठिका अशी आहे की माझे वडील हे साळवेसाहेब आहेत, ते माझे मोठे भाऊ आहेत, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी त्याच्या पाठची आहे मी, इनके पी साळवे. पण मी राजकारणाशी माझा इतकाही संबंध नाही, त्यांच्याशी माझा फक्त भाऊ बहिणीचा संबंध बाकी पुढे काय. तर माझे वडील हे काँग्रेसमध्ये आले तेव्हा मी फार लहान होते, नागपूर होते, हो नागपूरचे, त्यांच्या नावाचे रस्ते आहेत पण त्यांचं नाव घेतलं तरी लोकांचं हृदय असो असे मोठी माणसं, फार मोठी, आम्ही त्यांच्यामुळे पुष्कळ मोठी माणसं. आणखीन आई माझी तुमच्या फर्ग्युसन कॉलेजची ऑनर्स मॅथमॅटिक्स शिकली, सुशिक्षित फॅमिली, आणि आम्ही शालिवानांचं वंश. आमचं खरं नाव साळवे नाही, सालवे न लहान, त्यांनी मग आम्हाला 96 केलं म्हणजे आम्ही राजपूत होतो. आणि अत्यंत बाळबोध वातावरण घरामध्ये, आणि मी ज्या शाळेत शिकले ती शाळा अत्यंत बाळबोध वाढण्याची फार चांगली शाळा होती. त्यातनं आता कुठेतरी आमच्या मुली डॉक्टर्स वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. मग त्याच्यानंतर मी 7 वर्षाची असताना आमचे वडील सर्वांना गांधीजींच्याकडे घेऊन गेले, ते वर्ध्याला आले. तर गांधीजी म्हणाले की सब हमारी तयार केली नव्हतं म्हणे. माझ्या वडिलांना 14 भाषांत पारंगत होते, आणखी त्यांना 28 भाषा आहेत पण 14 भाषेत पारंगत होते. तर म्हणे हमको एक बच्चा दिलो, तर म्हणे अच्छा नेलो, की त्यांनी मला उचलून घेतला अशी. तर नुसते मी परकरांनीशी गेले होते तिथे. त्याच्यानंतर गांधीजीच्या जवळ पुष्कळ वर्ष राहणं, शाळेत जाणं वगैरे असं म्हणजे येऊन जाऊन असायचं. गांधीजी पण फार मोठे होते आणि आत्मसाक्षात करे. आपणाला जो लहानपणी आपल्या अंगातली किंवा आपल्या अंगातली असं असतं नेमकं काय मी सांगतो म्हणजे नेमकं काय जाणवलं म्हणजे मी सांगते तुम्हाला की काय आहे की शक्ती जेव्हा तुमच्या अंगात असते ना असा चैतन्य वाटत, असं चैतन्य तुम्हाला वाटतं. आणखीन ते चैतन्य जर तुम्ही कोणत्या गोष्टीवरती दिलं तर त्याच्यातही थोडंसं वेळ चैतन्य राहत, ते चैतन्य तुम्हाला हातात जाणार शक्य. आणि जसं आपण आता जन्मलो तर आपल्याला माहिती आपण माणूस आहे, काही जाणवत नाही. तसं एका संताला माहीत असतं तुम्ही संत ह्या चैतन्याच्या अनुभूती आणि त्याचं वागणं वगैरे, म्हणजे तो कधी काही अशुद्ध काम करू शकत नाही. आता जर तुम्ही मला म्हटलं 10 रुपया म्हणजे कोणतंच असं चुकीचं काम किंवा पैसे खा वगैरे हा प्रकार त्याचं बरं. म्हणजे तो संत कसा असतो की एक आपोआप आतूनच त्याला संन्यस्त असतो, आतूनच बाहेरून नाही आतूनच संन्यस्त असतो. तेव्हा ते लोकांना करत दादीजी सुद्धा आत्मसाक्षात करीत. आणि त्यांनी जेव्हा लिहिली उपासना सांगली, मी फार लहान असताना सुद्धा मला विचारलं चक्रांवर सांग, एकेका चक्रावर तसं म्हणलं असायचं
पण सगळ्यांना सांगायचा प्रवक्ते म्हणजे आधी व्यंकटवेंद्र सूर्या मग तुमचं साथ सुरू करतो. त्यांनी ओळखलं होतं मला, शास्त्रीजी मला फार ओळखत होतो. एवढे प्राईम मिनिस्टर होते तरी माझं, मी जर गेले तर माझा दरवाज खोबडायचे उभे राहायचे, मला लाजल्यासारखं यायचं. इवन संजीव रेड्डी फार मानतो, मी गेले त्यांच्याकडे तर जमिनीवर बसतो. गर्बचेव मानतात मला, प्रिन्स ऑफ वेल्स मानतात. पण काय आपल्या देशामध्ये आता जी काही नवीन वावटळ निघालेलं आहे, ही संतांना ओळखता ओळखतात, त्यांची ओळख आहे, त्यांचं चरित्र, त्यांचं वागणं, त्यांची राणी, त्यांचं प्रेम, ह्यानी ओळख. बरं, ते झालं. तशी मला ओळख माझी होती जेव्हा आपल्याला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग वडिलांचं देशात नितांत प्रेम होतं, माझ्या आईचं सुद्धा. आणि ते रायबहादूर वगैरे होते सगळं ते सोडून साडून ते काँग्रेसमध्ये आले. माझी आईसुद्धा 5 वर्षी 5 दा जेलमध्ये गेली, वडीलसुद्धा. मी तर लहानशीच होते, 8 वर्षाची, तर घर सगळं माझं चालू दिसे, माझी एवढी भावंडं सगळे त्यांना सांभाळणार होते. नंतर 42 सालामध्ये परत कॉलेजमध्ये असताना, त्या 42 सालीची चळवळ सुरू झाली. तेव्हा आमचे प्रिन्सिपल साहेब आहेत, अजून कुणाला त्यांना आपण विचारा होतो, ते सांगतील तुम्हाला. की एकटी मी त्यावेळेला, माझं काही वय नव्हतं जास्त, 17-18 वर्षाचं असेल, मी माझा 23 सालचा जन्म. तर एकटी मी त्याच्यावरती गेलो आणि सगळे लोकांनी माझ्यावरती तोफाला, मला काही भीतीच वाटेल. आणि पुढे तिथे म्हणजे बंदुका घेऊन सगळे जण लोक, त्याच्यानंतर त्यांनी मला बर्फावर घातलं, मला मारलं. नंतर म्हणजे लहानशीच होती, पण आता तुम्हाला असं वाटेल की कसं शक्य काय, साळेसाहेबांनाच विचारलं, सांगतो त्यांना. मग तुम्हाला आणि तो माझ्या चिडायचा की तू कशाला आहे, त्या 42 सालात जे काय आम्ही कार्य केले त्या स्टुडंट्समध्ये, त्याच्यासाठी पुष्कळ त्रास दिला, इलेक्ट्रिक शॉक दिला, सगळं काही झालं जाऊ दे. पण गांधीजींचं असं म्हणतं की जोपर्यंत तुम्हाला फ्रीडम मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्माच्या गोष्टी करायच्या, फ्रीडम हे त्यांचं. मग फ्रीडम मिळाली आपली विचार, त्याच्यानंतर मी लग्न झालं. तोही नशिबानी असे माझे यजमान आहे की त्यांच्यासोबत मी हिराचं ताट टाकलं तरी ते भेटून उठत, अत्यंत आदर्श विषय, अत्यंत आदर्श. आणि आमच्या वडिलांनी हे प्रण केला होता की आमचं लग्न सगळ्यांचे बाहेर, तर साळव्यांचं ते एका शिंदीबाईशी झालं, ते जरा बैठक झालं ना. आणि माझं झालं ते आम्ही हे यू पीचे माझे श्रीवास्तव. पण अगदी लाखात एक वर्ष असं त्यांना माहिती होतं, मला नेहमी अवलिया म्हणायचे, अवलिया म्हणजे अवधूत नाही म्हणे, तुम्ही अवलिया पण तुमच्यासारखं कोणी होणार. आता मी खादीच वापरत असेल सुरत, तर ह्यांनी हट्ट करून की आता तू पार्टीजला जाते कुठे जातेस तर खादी सोड, खादी सोड, तर खादी सुद्धाच वापर तरी. त्याच्यानंतर साहेब IFSमध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये, मी म्हटलं इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये तुम्ही दारू पितले मी पितले, आपण काय करणार, तर तुम्ही रिझाईन करा आणि तुम्ही IAS जॉईन करा. तर म्हणे त्याच्यात 600 रुपये पगार कमी, त्याला 600 पुष्कळ, म्हटलं आपल्याला काय कमी आहे पैशाची, तुम्ही 600 रुपयाच लागायचं तर जॉईन करा. मग आम्ही IAS मध्ये आलो, साहेब कलेक्टर झाले मेरठला कलेक्टर, फार करूनपणे त्याचे म्हणजे इतक्या लोक प्रमोशन झाले की कधी आम्ही त्याला पोचलो मुंबईला, तिथे हे शिपिंग कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचे फार लांब आहे, इतक्या लांब लांब म्हणून झाला, पण अत्यंत इमानदार दोष. आणि मला त्यांचं हे वाटायचं, कधी आमचं लग्न झालं त्या दिवशी कामाला गेलं, ते रात संध्याकाळी लग्न झालं दुसऱ्या दिवशी कामाला गेलं, मग ते बरं वाटलं की अशी माणसं आहेत की आपल्या देशासाठी काही कार्य करतात. आणि मग त्यांनी IFS सोडलं आणि IAS मध्ये आलं, त्याच्यात त्रास झालाच म्हणा, पण ह्यांनी पुष्कळ कार्य केली त्याच्यात आणि लोक त्यांना मानतात इथे फार, त्यांना पद्मभूषण आणि पदवीनंतर मिळाली. त्याच्यानंतर मग 134 देशांनी त्यांना इलेक्शन केलं त्यांचं, आणि आम्ही लंडनला गेलो. त्याच्यासाठी मी लंडन, आता आम्ही पेपरात लिहिलं की त्या काय NRE मध्ये, अहो आता जर आम्ही इंग्लंडला राहतो तर आम्ही NRE मिळवणार तर का, त्याच्यात काय पार झालं काहीच्या बाई कुणावर तिथून लिहितायच, त्याला काय वाटतं. बरं, मग लंडनला आम्ही त्यांना 4 त्या लोकांनी NRE बसली मिळून गेली, 134 देशांना 4. त्याच्यात आम्ही 16 वर्ष तिथे राहिलो आणि अजून ते तिथले चान्सलर आहेत तिथल्या मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे, त्यामुळे अजून सुट्टी काय मिळत नाही आहे, 2 वर्ष झाले, पण तरी त्यांनी राजीनामा दिलेला आहे की मला सुट्टी मिळत तेव्हाही आहे. बस हे सगळं करत असताना सहयोग आम्ही 1970 साली सुरू, आणि त्याला कारणीभूत श्री रजनीशच आहे हे सांगायचं.
त्या रजनीशनी मला ओळखलं एवढी मात्र गोष्ट. हे भूत लोक लवकर ओळखतात मला. त्यांनी सांगितलं हा आदिशक्ती सुरुवातीला, पण मी काय त्याच्या वाटी जायचे नाही. तर ते म्हणजे माझ्या मागेच लागले. पण आता त्यांना वाटलं की त्यांच्या नवऱ्याला सांगूनच बोलून द्यायचं. वारंवार माझं कार्य बघा, कारण मी आणखी पुष्कळ सोशल कार्य केले. मी फ्रेंड्स ऑफ ब्लाइंड्स हे ते नंतर कुष्ठरोग वगैरे ह्याच्या पुष्कळ कार्य केलेले आहे. आणि मला लोक पैसे देतात. जर इमानदार लोक असले तर त्यांना लोक पैसे देतातच. तर त्यांनी सांगितले ह्याला तुम्ही घ्या तसे माझ्या मागे लागा. आमच्याकडे इम्पाला गाडी होती, तर म्हणे की मला इम्पाला गाडी पाहिजे. म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशनची गाडी आहे, आम्ही तशी विकू शकत नाही. हा उरटपणाची कमाल त्या माणसाची. पण तरी साहेबांना तर कसं सांगायचं याच्या विरुद्ध. मग त्यांनी त्यांच्या मागे लागले की मी नागोला फार मोठा प्रोग्राम घेतो आहे, तुम्ही यांना पाठवा असं तसं, ह्या फार मोठ्या स्पिरिच्युअल आहे तसं तसं. साहेबांना जाऊन ये ना, मी पण दिल्लीला जातो जातकाने, एकदा जाऊन ये बघून तरी काय कार्य. तुम्ही नारगोलला गेले. नारगोलला साहेबांनी त्याचा एक मित्र पारशी मित्र होता त्याच्याकडेच राहिले, त्याच्याच मोटारी केले, त्याचा खूप मोठे होता तिथेच आले. आणि असे एक तिथे झाड आहे तिथे बसून मी बघत होते. आता तर हा सगळ्यांना संबोधन करत होता आणि सगळे रस्ता असे लोळत होते, कपडे काढायला संबोधन करू. माझं म्हटलं हा करतो आहे काय माणूस. आणि बायका सगळे असे कपडे काढून नागले होते. समोरात तुम्हाला जर काही सांगितलं तर तुम्ही करू शकता. लोक लहान मुलासारखं दुसरं बाटलीने घेतात, माहिती आहे तुम्हाला संबोधनात येतो. तेव्हा मग मी मला वाटलं की आता मी हे सगळे पाहून ठेवले ते लोक सगळ्यांना भेटते, त्यांना भेटते, सगळ्यांना पाहिलं तुम्हाला मुक्त आनंद काय सगळ्यांची मी माहिती दिली होती. त्यांच्याकडे जाऊन आले मुक्ता. पण ह्याच्यात मात्र मला इतकं हे झालं परत या की आता कसं तरी करू. हे शेवटचं चक्र उघडलंच पडलं, त्याच्याशिवाय कार्य होणार. आणि रात्रभर मी तिथे एकटी झोपले समुद्रात. आणि सकाळी 5 वाजता सस्ता शेवटचं चक्र 7 वाजता. आता ते आपल्याला दिलं आहे का तुम्ही यांना चित्र दिलं आहे का? कुंडलीचं चित्र तरी द्या. काय द्या आपलं जे उघडल्याबरोबर मी काय पाहिलं ती कुंडलीच द्या. ती अशी खट 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 अशी उघडं गेली जसा तुमचा टेलिस्कोप उघडतो ना. आणि जसं तुम्ही जसं आम्ही कुंकुमे नाहीले म्हटलेलं आहे ते जवळ आपल्याला संपतं म्हणून आणि तसंच असतं. पण जसं समज सोन्याला जर तप्त केलं तर कसं तो दिसतं, पण अगदी शांत. आणि ह्या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत ना ह्यावरती, ह्या जशा काही दिव्याच्या वाती अनेक रंगाच्या अशा उपलब्ध. पण कुणा सांगायची सोय होती का तुम्ही सांग, कुणी ऐकायचं का माझं? कबीर म्हणतो ना ऐसे समजा हो सब जगात. मग म्हटलं आपण सहजुगात असू का. तर एका बाईंपासून सुरू केला ओ बाई त्यांचं नाव एक बाई आहे त्यांच्या अंगात आहेच म्हणून त्या माझ्याकडे आल्या त्यांना बरं केले पहिल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक प्रोग्राम बोर्डीला घेतला. तिथे एकंदर 13 लोक पाहत म्हणजे 14 माणसं झाली. आता त्याच्यानंतर मग हळूहळू एक कार्य सुरू झालं हिंदुस्थानात. मग मी साहेबांच्या बरोबर हे 1970 सालची गोष्ट आहे, 73 सालात तिथे त्याच्या आधी इराणला जाऊन आले. इराणला पुष्कळ कार्य झालं होतं त्यावेळेला आहे का तुम्ही इराणामध्ये आमची शिष्य आहे. मग त्याच्यानंतर लंडनलाच होतो. लंडनमध्ये सगळ्या देशांमध्ये आम्ही फिरलो, अनेक देशांमध्ये हे कार्य सुरू झालं. आणि सगळ्यात शेवटी आश्चर्याची गोष्ट आहे की गॉर्बचेव आल्याबरोबर मी साहेबांना सांगितलं की हा आत्मसाक्षात्कार आहे. लेनिनसुद्धा आत्मसाक्षात्कार आहे. पण त्याला सगळ्यांनी प्रेशर आणून, त्याच्या पार्टीने प्रेशर आणून हे सगळं सुरू केलं. नाही तर तुम्ही त्याची पुस्तकं वाचली लेनिनची तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो सांगतो की स्टेटलेस स्टेट यायला पाहिजे, अशी स्थिती माणसाची झाली पाहिजे की स्टेटची गरजच नको. स्टेटलेस स्टेटच्या गोष्टी केलेल्या लेनिनने. पण त्याला असं वाटलं की भौतिकता जर माणसामध्ये पूर्णपणे आली तर मग तो ह्याला येईल. आपल्याकडे असं म्हणतात की लक्ष्मी तत्व पूर्ण झालं तर महालक्ष्मी तत्व जागृत होतं. म्हणून त्यांनी तशी म्हणजे त्याची घडी तशी बसवली त्यांनी. पण एक फायदा झालाच की इतके त्यातले जे म्हणजे स्टॅलिनसारखे लोक वगैरे आले त्यामुळे त्याच्यावर फार दडपशाही, इतकी दडपशाही, त्यामुळे लोकांचं सगळं लक्ष देवाकडे लागलं. देव नाही पण त्याला देव माहीत नाही, गणपती माहीत काय माहीत. पण ह्याच्यासुद्धा तो लेख आहे त्या माणसाचा ज्याला मी भेटले का हा कुठे दाखवत होतो. मला आश्चर्य वाटलं ह्याच्यात तो येईल. त्यांनी श्री चक्रवर्ती केवढं काम केलं, तो स्वतः मला भेटला
आणि तो फार मोठा सायंटिस्ट आहे, श्री चक्रवर्ती. आणि खूप वाचन केलेलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की त्या देशामध्ये 16,000 लोक माझ्या येतात आम्हाला स्टेडियम द्यायला. आणि मिनिस्टर से ते म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हणून फार मोठे मिनिस्टर आहे, त्यांनी आपलं सगळं इंटरनॅशनल ट्रेडचे मिनिस्टर ते सुद्धा सज. मागच्या वेळा त्यातले लोक होते जेव्हा आम्ही दगड मार काय तुमच्या देशाची नालस्ती आणखी अंशांकित काम सुरुवातीला म्हणजे माझ्याशी काही वादविवाद करा नाही काय. भाषण झाल्यावर सुरुवातीला इच्छा करत हे लोक बसमध्ये बसत असताना हॉफिस तिथून आले आणि सगळे दारू पिऊन आणि आता अगदी दारुडे झाले. त्यांची नावंसुद्धा मी घेऊ शकते त्या मुलांची. तेव्हा जरा लहान होते, आता अगदी दारुडे झाले. त्याच्यानंतर त्यांचा हातमातीचा करंजीला बंद पडला त्याच्यात. तर त्या हॉकी स्टिकून हे जेव्हा बायकासुद्धा तेव्हा सगळ्यांनी असं केलं की इतक्या बसेस होत्या, त्या बसेसच्या तिथे 8-8 10-10 मुलं उभी राहत. पण जेव्हा वर चढायला आले तर त्यांच्या पायाला इच्छा शीन म्हणतात तर आत्ता झाले. इतका त्यांना मार बसला, मला एक अक्षराने या लोकांनी सांगितलं की आम्हाला मारलं काही सांगत. पण मग कढायला बिना लागल्यानंतर म्हटलं हे होतं आहे का. मग सांगितलं की आम्हाला त्याचं मरायला सांगितलं तर पोलिसात तरी बघितली असते. व मी लगेच कमिशनरकडे गेले सिद्धू साहेब, त्यांना म्हटले बघ त्यांच्या बायकोच्या डोळ्यात अशाने दडायला लागले काय बायकांना सुद्धा इतकं ह्यांनी झोडपलं आहे. सिद्धू साहेबांनी म्हटलं काही नाही मी बंदोबस्त करतो. आम्हाला नशिबाने त्यांची नावं मिळाली, त्यांची लिस्ट मिळाली सगळे करून. आता सगळे दारू देतात तुम्ही वाट लागली आहे त्याची. हे अंधश्रद्धेचं पहिलं दर्शन. दुसरं दर्शन कुठे घडलं? ते म्हणजे मुंबईला जवळजवळ 12,000 माणसं असतील डी सिल्वा याच्यावर. तर हे मिस्टर मानव हे गृहस्थ मागाहून असे पुढे येऊन बसले आणि माझा फोटो गेला. तेव्हा आमचे लोक म्हणाले तू माझा तिचा फोटो बोलताना घेऊ नका शांत असं नाही म्हणे मी बाग आम्हाला फोटो सांगितलं. पण सांगितलं काही असलं तरी माता तिला भाषणं घेऊन द्या मध्ये मध्ये तुम्ही मारू नका. काही तर इतका हट्टी मनुष्य काय गेलं. मग शेवटी म्हटलं बघा थोडा तुम्ही बसता का शांत बसले. ह्यांच्याबरोबर काहीतरी 10-12 पोरं आले मागे. ते आम्हाला काय माहिती नाही त्या 10-12,000 माणसात आम्हाला. आणखी आमचा एक मनुष्य आहे त्यांचं नाव मला विसरलं बरं ते गृहस्थांचे सजीव अमृती हो सॉरी अमृती अमृत हे मागे हे पुस्तक फक्त सहयोगांना देण्यासाठी म्हणजे वित्त समजण्यासाठी ते काय विकत नव्हते काय म्हणून वेगळं बसवलं होतं त्यांना सहयोगांसाठी सगळ्यांना माहिती. ह्या लोकांनी जाऊन त्यांना झोडवलं आणि सगळी पुस्तकं हिसकावली आणि ते गृहस्थ 8 दिवसांनी मारले. आता मी अशी फिरतीवर कोणाला कोण सांगणार कुठे काय करणार मग आपल्याकडे पुरावा काय कोणी मारलं आम्हाला काही मानताच नव्हता की हे तेच लोक आहेत. आणि मानव पुढे आले आणि आमच्या शिपिंग कॉर्पोरेशन गृहस्थ आहे ते त्यांच्या माताजी हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक म्हटलं फार चांगली गोष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाला भेटलं पाहिजे त्यांना. ते म्हणे तुम्हाला वेळ असेल तर हे भेटू शकतात त्यांना घरी. आता स्पष्ट सायन्सचं तुम्ही त्यांची जराशी परीक्षा त्यांना सायन्स माहिती त्यांना अध्यात्म माहिती शिक्षण किती झालं असेल तर BFA मनुष्य त्यांच्यापेक्षा बरा. काही वाचन नाही व्यासन नाही हे पुढारी. हा पुढारीला काहीतरी पाहिजे का नाही करता बरं येऊन बसले माझ्यासमोर. आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमचं तुम्ही कुठं जागृत आव्हान अगदी जसं काय वागासारखं माहिती. हा म्हटलं आव्हान दूर होणारे आवाहन करा लागतं कुठली नाही तुम्हाला काय म्हणताय का माझ्याकडनं मागे तुम्ही कोण उदाहरण मॅडम. मग मी त्यांना म्हटलं का तुम्हाला डॉक्टर येत नाही मेडिसिन येत नाही मग आता कसं बोलायचं तुमच्याशी. बरं म्हटलं टेप मागवलं बसं एक दुसरा मनुष्य बोलायचं म्हणजे हा माधव गडकरी तरुण बरं असं का बसा म्हटलं मी आपलं वेट बागरून म्हटलं बरं ठीक आहे. आणि हे स्वतः समोर विद्या तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही समोर विद्या करता तुमची कुठली जागृत होणार शक्य असेल कारण काळी विद्या तो त्याने उलटून पाठवलं आणि जे काही उलट लिहिलं ते हे पेपरवाले कसे छापतात. अहो आम्हाला विचारायला काय झालं आम्ही माणसं उलटून मला काय विचारलं छापून दिलं जे काही खोटं असेल. म्हटलं तुमची कंगली जागृत होणं कठीण काम आहे तरी आम्ही प्रयत्न करतो
मग त्यांना टेप मागवली मी, त्यांना टेप रेकॉर्डर मागून दिला, त्याच्यात मी टेप करून दिलं की जाऊन घरी वाचा. तर ते म्हणाले, म्हणजे म्हणतात असं लोक आमच्या डोक्यामध्ये, कारण जर तुमचं शिक्षणच नाही मेडिकलचं, मी पॅरासिम्पथॅटिक म्हटल्यावर कळलं का तुम्हाला काय येते. बरं, आज हे लक्षात घेतलं पाहिजे की मेडिसिन कुठल्या कुठे आम्ही शिकलो ते 47 वर्ष. त्या मार्गाने आज मेडिसिन कुठे गेलं आहे, तुमचा जर व्यासंग नसला मारा मेडिसिनमध्ये तर कुठल्या कुठे पोचलेलं तुम्हाला मेडिसिन काय माहीत असणार. बरं, कुठंच हे तर आहेच, पण सबंध आपल्या आयुर्वेदामध्ये कुंडलिनीवरच आधारलेलं आहे सर. तुम्ही इथे वारणाच्या जवळ एक स्कूल आहे ना, आपल्या माहिती कॉलेज आहे, आयुर्वेद शाळा आहे, कॉलेज आहे, गाठी आहे, पुढे खासदार आहे, वारणाच्या जवळच आपण जाऊन विचारू शकता. त्याच्या पुस्तकात सुद्धा कुंडलिनी मन आत्मा सगळं काय, म्हणजे आपलं आयुर्वेद सगळं चुकतंच आहे का. आता मेडिकलला नाही, त्याला मी कारण काल सांगितलं, फॉरेनर्सला कुठं माहीत असणार ही गोष्ट. पण आता आलं आहे इंटरनॅशनल मेडिकल जर्नलमध्ये माझंही नाव आलेलं आहे, कुंडलिनीचंही नाव आलेलं आहे, आणि सहयोगाचं नाव आलं. आता हे बघायचं, डॉक्टर चूप नशिबाने आले, ह्यांना MD मिळाली सहयोगात. आता परवा ते दुसरे डॉक्टरच आहे, ते तिसरे डॉक्टरच. हे तर असे आले की आम्ही एकाचा ब्लड कॅन्सर ठीक केला. क्या बताइए आप, क्या बता रहे, किसका हुआ बताइए. एक मिस्टर माफी भी है बॉम्बे में, एंड ही वाज उनको ब्लड कैंसर था, पर हमने ये ईरान ला सर के डॉक्टर डॉक्टर ने हमें मराठी नहीं आते और अरुण बोले क्या बोल रहे थे. हां अरुण को मित्र है अरुण, ही वॉज डिक्लेअर टू बी डेड विदिन 1 मंथ असं सांगत होता. आणि इट्स कम्प्लीटली क्युअर. कितने साल से ठीक होगा. 3 साल पहले होता कैंसर और अब बिल्कुल ठीक है, कोई उनको दिक्कत नहीं, बिल्कुल सारे टेस्ट बिल्कुल सारे उनके नेगेटिव आए थे, ठीक उनको बिल्कुल कोई अब बीमारी बिल्कुल जड़ से ठीक हो गई. आता हे स्वतः डॉक्टर आहेत BBBS आणि इराणला हे डॉक्टर आहेत मोठे. इथून हे माझ्याजवळ एवढ्यासाठी आले शिकायला की तुम्ही कसं ठीक केलं. आता ह्यांच्याशी बोलायला सोपं आहे मला, कारण हे पॅरासिम्पथॅटिक वगैरे चढतात. बरं, आता त्याच्यात थोडंसं सांगून म्हणजे इतकं कठीण आहे समजा. मॅडम एक आहे अध्यात्मवादातून सामाजिक प्रतिमा खूप चुकू शकतो. आपल्या आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान काय आहे की आत्मा काय अधिक, तर आपण त्याला सच्चिदानंद म्हणतो. पण ते काय की जेव्हा आत्म्याचं ज्ञान होतं तेव्हा माणसाला केवळ सत्य, ज्याला कैवल्य असं केवळ सत्य. आता समजा तुम्ही त्यात लहान मुलं आहेत 10 आत्मसाक्षात, त्यांचे डोळे बांधले, त्यांना विचारलं की काय त्याच्या ह्या मुलाला काय त्रास आहे किंवा माणसाला काय साधन असेल, ते एकच बोट दाखवतो, 2 बोट दाखवतो. म्हणजे त्याच्यावरती असं बोटांवरती सेन्सिटिव्हिटी आली ना, संवेदना आली, त्यात ते सांगतात. आता ही 2 बोटं काय, त्याचा अर्थ काय, त्याला लिव्हरचा त्रास असला पाहिजे किंवा विशुद्धीचा त्रास असला. लहान मुलंसुद्धा सांगतात. म्हणजे हे कसं झालं की आपल्यामध्येच आपला जो कॉम्प्युटर सुरू झाला, आपलाच कॉम्प्युटर मेन्सशी लागलो ना, तशी आत्मचेतना पाहिजे ना. हो, ती आत्मचेतना जी आहे ती येते मुळात, ती आत्मचेतना देणारी जी शक्ती आहे तिचं नाव कुंडलिनी. आता तुमचं हे बघा, हे जसं मेन्सला लागलाय तशीच कुंडलिनी, ती तुम्हाला मेन्सला मग आपलं कॉम्प्युटर सुरू होतं. तेव्हा केवळ ज्ञान बघ, केवळ ज्ञान म्हणजे सगळ्यांचं एकमत. आता आमच्या इथे 56 देश आहेत, 56 देशातले लोक, कधी भांडण नाही, कंटाळ नाही, सगळं एकच बोलतात. आता आपल्याकडे वैचारिक पातळी जरी किती उच्च असली तरी लोकांमध्ये वेगळे वेगळे विचार असतातच. पण एकदा जर तुम्हाला साक्षात्कार मिळाला मग मनुष्य समज. बरं, दुसरी काय आपण जो प्रश्न विचार फार चांगला की समाजाची कशी होती. आता समाजामध्ये जे दोष आले ते मानवामुळे चालले, देवाने काय केलं. ह्या मानवाला दोष का आले, कारण त्याची नीतीमूल्य बदलली. हे तर म्हणलं पाहिजे, नीतीमूल्य बदलली, नीतीमूल्य बदलल्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा आता वडिलांचा मान करणे, गुरूंचा मान काय. आता नीतीमूल्य बदलल्यामुळे काय झालेलं आहे की कसे वागायचं, स्वैराच्या इगो आहे, आणि हे सगळे इगोचे प्रकार अहंकाराचे. पण जेव्हा तुम्ही अध्यात्म मिळवून मग प्रगती केली, अध्यात्म मिळून तुमच्या संतुलन संतुलनात येतं,
बरोबर त्याचं संतुलन काय आणि त्यांनी सामाजिक कार्य करू शकतो फार जोरात. आता आमच्या त्यात लग्न होतात हुंडा नाही काय नाही मी काय कोणाला सांगितलं पण घेतच नाही म्हणजे त्यांना घाण वाटते घेतच नाही आणि व्यवस्थित लग्न होतात मुलं सुंदर त्याची बघण्यासाठी मला आश्चर्य वाटते की इतकी आम्ही लग्न केली त्याच्यात कधी कोणी मला हे पाहिजे किंवा असं म्हटले आज ठीक आहे. संत ज्ञानेश्वरांनी जसं निवृत्ती भगवानच्या प्रमाणे गेला सहावा खंड सहावा प्रकाशित सहावा ते लिहिला तर त्याचा फायदा नंतर समाजाला कितपत झाला त्यावेळेला त्याचा फायदा आज मला झाला कारण समाजाला आज झाला माझ्या कारण कसं असतं वृक्ष वाढत असतो ना तसाच की वृक्ष वाढला आधी तुम्ही म्हणाल की मुळाचा काय फायदा मग तुम्ही म्हणाल की गुंड्याचा काय फायदा मग पानांचा काय फायदा शेवटी फळ मिळालं म्हणजे ना तर इव्होल्युशनचं सुद्धा झाड वाढलं कारण जसं का तुमचं इतकं मोठं जे वाढलेलं आहे विश्व आणि एवढी जी तुम्ही प्रगती करून घेतली हे समजा एखाद्या झाडासारखं त्याची मुळं नको वाढायला हे तर ज्ञानेश्वरांची जी कल्पना होती मुळात निवृत्ती महाराजांच्याकडे सर्वांनी मारताना हे समाजासाठी मी द्यावं अर्थात आणि ते महाराष्ट्रीय समाजाचं अर्थात हीच होती त्याची आणि त्यांनी लिहिलं सुद्धा बघा त्यांनी मराठीत लिहिली म्हणूनच म्हटलं मी तर त्याचा मराठीत लिहिलं असतानाही त्याचा प्रपोगंडा किंवा त्याचा फायदा का झाला बरोबर पाहिजे त्याला कारण असं की धर्मबाध करत त्यांनी सांगितलं हा निषिद्ध आहे अगदी सगळ्यांना सांगितलं हा निषिद्ध आहे वाचायचा असा हे धर्मबाध जिकडे तिकडे आहेत ना त्यात त्यांचा स्वार्थ कोणता हो स्वार्थ आहे तुम्हाला माहिती आहे मी काय सांगायला सगळं काही कमर्शियल त्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी या सगळ्या कारण लोकांनी विचारला असतो प्रश्न किंवा काय कुंडली कशी काय त्याचं जागरण कसं काय काय म्हणा हो ते सगळं असलं तर ते समजायला आता कठीण झालेलं आहे कारण कुंडलिनी हा शब्द आम्ही आता ऐकतोय त्याला जरा आपण म्हणतात ते बरोबर आहे पण मी तुम्हाला सांगते संबंध अगदी कठीण कारण काय होतं हा सूक्ष्म विषय नेहमी मानते आपण पण एकदा आपल्या जागृती झाली म्हणजे आपण सूक्ष्मात असे होतो तो ह्यांनी गणपतीचं कधी नाव ऐकलं होतं का ग काय माहिती आहेत काय हे कुठून इतकं जाणले पुनर्जीवन हे आता इटालियन आहे तिथले श्रीमंत लोक आहेत हे सगळे हे डॉक्टर आहेत तिथले फ्रेंच ह्यांनी कुंडलींचं नाव कधी ऐकलं होतं जन्मात तुम्ही आणि त्यातल्या त्यात हे रशियन इथे की देवाचं नाव म्हणजे देवाचं नाव का घ्यायचं नाही ते कसे उतरले एकदम म्हणजे त्यांची शक्तीच प्रचंड होऊन जाते तुमच्या आकड्यांची ही सूक्ष्म शक्ती वाटते नाही का म्हणजे आत्मसाक्षात्काराची शक्ती ही स्पष्ट कळत नसल्या कारणानं पुष्कळचे लोक किंवा अगदी स्पष्ट सांगितलं म्हणजे रेडिओसारखे असतील किंवा अन्य कोणी बोंधू अन्य कोणी बोंधू असतील मला ती प्रेरणा झाली माझ्या अंगी ती शक्ती आली असं समजून समाजाला फसवत आहे आणि आंध्रा समाज त्यांच्या मागे आहे पण त्याची एक ओळख आहे विश्वाचा एक ओळख म्हणा दोन म्हणत असतात एक त्यासाठी तो पैसे घेतो का त्याचं लक्ष कुठे त्या माणसाचं रोज रोज घेणार अशा माणसाच्या पायाच्या धुलीवरून नसते रोज कारण दुसरं त्या माणसाचं चरित्र तर निवकृपेनी आम्ही श्रीमंत घराण्यातल्या आणि आमचं लग्न झालं ते अतिष्ठ तर तुम्ही म्हणाल तर आता परवा आम्ही ब्रह्मपुरीला एक चपरास आहे त्यांचं झोपलेलो ते पाहिल्याबरोबर पुष्कळांना आश्चर्य वाटतं माझा दीप तसेच तुम्हाला काय तुम्ही दगड धुरणा काहीतरी तरी मी झोपू जाते मला काय त्रास नाही त्याचं चरित्र कसं तो कसा वाटतो हे दोन पाया आता ह्या माणसाने एवढं घाणेडपणा शिकवल्यावर सुद्धा त्याचे तुम्ही शिष्यता म्हणजे तुम्हीच घाणेडे आहात असं म्हटलं पाहिजे राजकीय नेते मंडळीच अशा गोष्टींना जास्त प्रोत्साहन देतात त्याच्या आपण मला राजकारणी आणि राजकारण समजलं असतं ना राजकारणी घराशी संबंधित आहात म्हणून तुम्हाला विचार अहो माझे वडील त्यागी मनुष्य माझी आई अत्यंत त्यागमय तिचं म्हणजे काय की आपल्या हाताने सूत कातायचं त्या साड्या नेसायच्या आणखी नांदगावची राहणारी ती जाधव तर तिचं व्रत होतं की मी कधीही द्राक्ष खाणार नाही कारण माझ्या गावच्या लोकांना द्राक्ष मिळतं मला असं मी नांदगावला गेले तर माझे डोळे भरून आले मला बोलता येईल असं बद्दल कंठ दाखवलं त्या आईची मला आठवण झाली काय गरिबी अजून तशीच गरिबी आहे
तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुळा मोठा त्यावेळा विहिरीत आहे, तिचं पात्र फुटलं आणि सगळीकडे पाणी पाणी झालं आहे, तिथे आता द्राक्ष. ह्या असे लोक होते आमच्या आईवडील. कळलं का तुम्ही? माझ्या आमच्या आईवडिलांचं राजकारण वेगळं होतं. तेवढ्यासाठीच म्हटलं मी, सध्या जे राजकीय नेते म्हणली अशा काय झालं मला सांगता येते. आता आपल्याला सांगते, माझे वडील असेंब्लीचे मेंबर, सेंट्रल असेंब्लीचे मेंबर, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर, पार्लमेंटचे मेंबर. काय त्यागी लोक होते, काय त्यागी लोक, काय भाषण देते. माझा चेहरा अगदी त्यांच्यासारखा, माझ्या वाटायचा. आणखीन आता काय झालं की ते लोक कुठे गेले मला समजत नाही. त्यावेळा अल्लादी वगैरे केवढे मोठा लेख होते. अहो, आंबेडकर सुद्धा फार मोठा म्हणू शकतो. त्याच्याबद्दल हे लोक काही उठवतात ते मी मानायला तयार. पण अत्यंत विद्वान, व्यासंगी आणि अत्यंत काय म्हणायचं की कळकळ जागू शकतो, त्याला कळकळ समाज. आणि त्यावेळा खरंच त्रास होता जो काही, त्या दृष्टीने त्यांनी भेटलं. पण ते रामाला वगैरे शिवाय येणारे होईच नाही, शक्यच नाही, कधी शक्य नाही. मी अगदी त्यांच्या आम्ही घेऊ शकतो. आमच्या घरी नेहमी येत असत आणि वडील त्यांची थट्टा करायचे किंवा भयंकर ऑनेस्ट करू शकतो. ते म्हणे आता असं करा तुम्ही, याचे पैसे काय खुर्चीवर बसले. तर म्हणे साळेसाहेब, तुमची खुर्ची नाही, गव्हर्नमेंटने दिली, मग गव्हर्नमेंटला द्यायला पैसे तुम्ही. अशी थट्टा आहे, भयंकर थट्टेच होती. विषयचा गळ मलाच माहिती नाही कसा त्या कशा असं म्हणायला मला समजत. शक्यच थोडासा वेगळा प्रश्न असा आहे, धर्म अध्यात्म वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत, रामजन्मभूमीच्या संदर्भात आपण आता त्याबद्दल बोलायचं नाही असं विचारलं. कारण मी म्हणून तरी तुम्ही काय विश्वास ठेवायचा? मी काय विश्वास म्हणजे आता इकडे राम जन्मभूमी आणि इकडे इतक्या लोकांची हत्या, म्हणजे एखाद्या आईला काय वाटत असते, बाबा काय करायचं, काय बोलायचं, किती लोकांची हत्या. हत्या झाली हे वेट असेल किंवा तिथं आता हे दोन शेतीवर लोक चढले हे वेट असेल. त्याच्यावर काही वाईट नाही, त्यांनी काही अहो ते सुद्धा म्हणजे काय त्याच्या सटे ते बॉम्बी का टाकला नाही, त्यांची एवढी बदनामी मात्र झाली आहे सगळी. त्यांनी काही जर ते असे असते त्याला मिलिटन टमक तमक नावं दिली, तिथे जाऊन रामपचन करत बसले तो. म्हणजे एकूण भाजपचं त्याबाबतला आंदोलन येऊन घ्यायला असं वाटतं. असलं तरी सुद्धा इतके त्याला काही करण्याची काही गरज होती आणि त्याबद्दल एकदम इतकं करून सगळ्यांना इतकं मारून टाकलं ते मला पटत. मला कोणाची हिंसा पटत मुख्य म्हणजे राम जन्मले तर जन्मले तिथे आणि त्याची शक्ती आहे ती आहे. पण त्यात असं कुणाला मारलं तर ते मला पटवलं म्हणजे कुणाचं हे मला म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि भाजपचा तो इश्यू योग्य आहे. एका अर्थाने त्यांचाही योग्य आहे आणि एका अर्थाने माझाही योग्य आहे. मी दुसऱ्या दृष्टीने विचार करते, आज आपण इथं बसलेलं आपल्यासमोर जर 300 माणसं मारली गेली काही होणार नाही का वाचून तुम्हाला? त्या संबंधातली हिंसा निषेधार आहे हे आम्हाला मान्य आहे. त्या संबंधातली हिंसा निषेधार म्हणजे ह्यांनी काय आहे की त्याच्यामध्ये संशोधन करा. संशोधन असं आहे की आता एक आले ते फॉरेनर, त्यांनी मला सांगितलं, त्यांनी संशोधन करून असं सांगितलं की हा मनुष्य, त्याचा पॉईंट एक फार चांगला त्यांचा की हा मनुष्य बाहेरून आला हिंदुस्थान बाबा. तर तुम्ही इथून सगळे फॉरेनर्सची नावं बदललेली आहेत, फॉरेन हेस्टिंग्सचं नाव होतं, हेस्टिंग्स रोड वगैरे, त्यांचे पुतळे काढलेले. तर हा आता फॉरेनर होता, त्याने जर काही वस्तू बदलली तर ती बदलायला काही हरकत होती असा पॉईंट त्याने मला चांगला सांगितला. कारण तो इंग्लिशमन होता सर. आणि त्याने दुसरं हे सांगितलं मला की म्हणजे तो हा आहे काय म्हणतो तो आर्किओलॉजिस्ट, त्याने असं सांगितलं की त्या मशिदीमध्ये डुक्कराचं चित्र आहे सांगितलं. दॅट इज नॉट तर कुणी नंतर काढलं असेल असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येकाला काय पाच प्रतिवाद पण त्याने सांगितलं मिनारेट्स काही त्याला ते असायलाच पाहिजे मशिदीला. तिसरं म्हणजे तिथे ते उजूचं पाणी असं ते नाही असं त्याने मला सांगितलं. मी काही पाहिलं नाही. तर त्याचं असं म्हणणं होतं की ही मशिदच असेल असं त्याचं म्हणणं. पण मी म्हटलं तू आता याच्यावर रिसर्च कर, व्यवस्थित रिसर्च करून सांग आहे किंवा नाही काय असेल ते आणि काही असेल तरी सुद्धा. पण आता त्याबद्दल माझ्याकडेच म्हणणे आहे की हिंसा न करताना हा वाद मी मिटू शकतो. इथं संशोधन करायचं कुणाची हिंसा होणे मी करणं काय. हां सत्याग्रह ठीक आहे पण ते सत्याग्रहीच होते. मी नाही त्यांना मिटन म्हणाल पण बिचारे काही ते काय हातात अस्त्र घेऊन गेले का अस्त्र घेऊन गेले काय कळलं ना. परत हा
असा साक्षात्कार राजकीय लोकांना का होत नाही, त्या नेत्यांना का होत नाही? बरोबर पाहिजे असं आहे की कुंडलिनी ही शुद्ध इच्छा आणि ती मागितल्याशिवाय होत नाही, त्याला नम्रत्वे. आता हे सगळे लोक जातात हे तांत्रिकांच्याकडे, माझ्याकडे तुम्ही संजीव रेड्डी आहे ते पार झाले, त्यांचा मी रोगही बरा केला, मला त्यांनी बोलवलं आपल्या याच्यामध्ये प्रेसिडेंट हाऊसमध्ये आणि खाली जमिनीवर बसले, वर बसले मी टाकून प्रेसिडेंट मी खाली बसले. नाही मी आपण अशा प्रकारे जर त्यावेळी पुढे जात असतील लोक तर या विज्ञानाला काही श्रद्धा राहणार नाही. विज्ञान आणि आपली शक्ती कितपत लोकांच्यापर्यंत म्हणजे किती लोकांच्यापर्यंत जाऊ शकते आई आता पोहोचवण्याचं कार्य तुमच्या हातात आहे बघा, हे सगळं तुमच्या हातात आहे, हे वृत्तपत्रांचं काम असं म्हणत नाही मी, असं म्हणत नाही. तुमच्याही तो रोग बऱ्या करण्यासंदर्भातल्या प्रयत्नांना मर्यादा असतील. नाही तुम्ही अध्यात्मी आता त्याचं एक उदाहरण सांगते. मी रशियाला गेले, रशियाचे वृत्तपत्रकार माझ्याबरोबर सगळे झाडून सर, कारण ते फार इमानदार होते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथून तुम्ही जर गेला तिथून मॉस्कोला तर जे प्लेनमध्ये जे त्यांना मिळतं ना त्याच्या संबंध त्यांनी सहज माझा फोटो अंतो तंत्र सगळा. मी कसं म्हणतो आता समजा नागपूरमध्ये एका सकाळच्या रुग्णाला तुमची आवश्यकता आहे आणि तुम्ही तर कोल्हापुरात आहात तर त्या तर आमचं रुग्णांचं कार्य नाही आहे ना, आमचं कार्य आहे कुंडलीचं. पण कसं नागपूरला मी गेले तर हे अंधश्रद्धेवाले ते मला मुर्दाबाद आणि अमकं तमकं घाणेरा नागपूरच्या सगळ्या शिव्या आमच्या घातल्या, मी कधी जन्मात ऐकल्या नव्हत्या कानातल्या आहे. हे तुम्ही म्हणता का नाही अध्यात्मी अध्यात्म हो खरे नागपूर मी नागपूरचीच आहे मला नाही नाही आमचं घर तिथे माउंट रोड आमच्या वाटांचा पुतळा तिथेच आहे माउंट रोडला करायचं. पण तिथे सगळ्यांनी मुर्दाबाद अमको तमको आहो इतक्या घाणेड्या शिव्या घातल्या मला. तुम्ही अध्यात्मी आहे म्हणता, तुम्ही रोग बरे करू शकता म्हणता. कोणाला तुम्ही मी कशाला बडतो ना, मला काय मिळणार आहे तुम्ही सांगा. मी कधी दावा केला नाही की मी रोग बरं करते किंवा ह्या माणसाला एमडी मिळाल्याबरोबर तीन डॉक्टरांना मिळाल्याबरोबर सगळे पसरलं. मी कधी दावा तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता परवा तिथे 400-500 डॉक्टर्स होते, कितने होते पता नाही, 500 डॉक्टर. तर पहिली सभा झाली त्याच्यात मी गेले होते युनिव्हर्सिटीच्या, तर त्या युनिव्हर्सिटीवाल्यांवरती यांनी एवढं काढलं की तुम्ही कशा बोलते म्हणजे अहो जर दिल्ली युनिव्हर्सिटीत होऊ शकतो तर आम्ही का करू शकत नाही, युनिव्हर्सिटी ढवळा ढवळ. बरं मग ते एक दुसरं त्याची सेशन झालं तिथे मला त्या मेहरोत्राणी बोलवलं बारी मेहरोत्रा त्याचं मी हात ठीक आहे तर तो सगळ्यात सांगा सुटतो माझं हात 5 मिनिटात ठीक आहे म्हटलं सांगतो कारण मला लोकांना ठीक करायचं नाही, मला फक्त जागृती द्यायची ॲज अ बाय प्रॉडक्ट. जागृतीचा फायदा ॲज अ बाय प्रॉडक्ट तुम्ही बरे होतात हा फायदा आहे, पण पहिल्यांदा तुम्ही जर जागृती मागितली नाही तर तुम्हाला ठीक करून काय फायदा आमचा, आमचा काय फायदा. आम्हालाही कॉमन सेन्स आहे, समजा जर एखादा दिवा कधी लाईटच देणार असेल त्याला ठीक करण्यात काय, देवाला सुद्धा कॉमन सेन्स असतो, अशा लोकांना ठीक करण्यात काय फायदा. तुम्ही स्वार्थी तुम्ही स्वार्थी आहे असं म्हणाले, अर्थातच स्वचा अर्थ मी जाणलेला आहे म्हणून आम्ही स्वार्थी आहोत. आम्ही स्वच अर्थ जाणला जे शिवाजी महाराजांच्या स्वधर्म ओळखतो तो आम्ही स्वधर्म जागवावा ते आम्ही करतो. त्याच्यात स्वार्थ परमेश्वराचा आहे की अशा लोकांना जागृती द्या की जे परमेश्वराचं कार्य करतात त्यांच्या प्रकृत्या ठीक करा जे परमेश्वराचं कार्य करतात. आता हे गृहस्थ सारखी माझी पब्लिसिटी करत होती तर पुष्कळ राहुल बदायला ठीक केलं मी त्याच्या पुष्कळ लोकांना ठीक केलं. एक कोणीतरी कमिशनर होते त्या दारू पी माझे कोणी त्याच्यावर सडकले म्हणतात तू सगळ्यात सांगत कशा सुटल्यास, मी गोर गरिबांना मात्र फुकट करतो पण श्रीमंत लोक न म्हटलं मला त्यांना जाऊ दे डॉक्टरांच्या फक्त गोरगरिबांचं कळलं का. आणखी दुसरी अशी गोष्ट आहे की हे जे आजार ठीक करायचे आहेत त्याला डॉक्टरच
फक्त ज्या लोकांना जागृती हवी त्यांचा आम्ही रोज ठीक करणार आणि प्रांजळपणे सांगतो. ज्यांना जागृती नको असेल त्यांचा आमचा काहीही संबंध नाही. हे तुम्हाला रोज बरे का तुमचं नाही समजा ते माझा हात खांबा दुखतोय समजा अहो तुमच्या साळेसाहेबांचा हात फ्रोझन होता त्यांना विचारा मी त्याचा ठीक केला हात खांबा दुखतोय नाही नाही कसलं काय बंधन नाही प्रेमाचंच फक्त बंधन आहे तुमच्या काय असलं बरं मी ठीक करून तुम्ही लिहित असाल फार म्हणून हात दुखतोय दुसरं काय लेखक म्हणून ते ठीक करून कसं काय ते काय कठीण आहे ते तुम्ही ठीक करू शकाल नंतर. आता हेच लोक ठीक करतात मी कुणाला कुणी ठीक करत नाही काही नाही माझा वेळ कुठे आहे पण आपण जे म्हणाला की सामूहिक वेद कसं ठीक होईल तो प्रश्न तुमचा ठीक आहे. आता आपल्याला ह्याला मी फक्त रशियाचं उदाहरण की रशियाला 200 सायंटिस्ट आले होते आणखी त्यात डॉक्टर सेव तर ते सायंटिस्ट मला म्हणाले माता जे आता मला विज्ञान तुम्ही सांगू का मला तुम्ही आत्मसाक्षात्कार तर मी त्याला विचारलं तुम्हाला एवढी घाई कशाला आत्मसाक्षात्काराची ते म्हणे म्हणजे कमाल ही आहे की तुमच्या भाषणाला 16,000-14,000 माणसं आली की आणि आमचे काही मित्र होते ते बरे झाले तुमच्या भाषणातच. आता काय म्हणायचं मी स्वतः आश्चर्य गहन करायचं गहन भाषणातच ठीक झाले म्हणून ब्लड कॅन्सरसारखा रोग असा देव गया असा धेर उभा आहे म्हणजे काही उपचार नाही आहे तर ते म्हणतात व्यवस्थित की मी बरा केली आहे त्यांचा ब्लड कॅन्सर. आता तो ब्लड कॅन्सर कसा नीट केला ते मी तुम्हाला काय आपण डॉक्टरकडे समजावून सांगू शकतो त्याला सायंटिफिकली मी सांगू शकतो पण काही काही गोष्टी अजून मेडिकल सायन्समध्ये नाही त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही ब्लड कॅन्सर ठीक करू. आता कसं सांगू की आपल्या शरीरामध्ये हे स्वाधिष्ठान चक्र आता एक तुम्ही समजू शकता एवढं तर हे स्वाधिष्ठान चक्र त्याला हे नाभी चक्रात निघतं. आता मेडिकल ह्याच्यामध्ये ह्याला हायपोगॅस्ट्रिक किंवा त्याला आमच्या वेळेला ह्याला हायपोगॅस्ट्रिक म्हणत असत पण आता ह्याला ऑर्टिक प्लेक्सस म्हणतात म्हणजे नावं सुद्धा बदलली येते आपण. हे प्लेक्सस जे आहे हे प्लेक्सला हे मदत करतं प्लॅनिंग करतं फक्त फिजिकल साईड बरं ह्याला आणखीन काय कार्य ते आपल्या मेडिकलला सायन्सला माहीत आहे. ह्याचं एक आणखीन कार्य आहे की आपले आपण जेव्हा बुद्धिभार चालवतो तेव्हा आपण हे सेल्स उपयोगात आणतो त्याच्यासाठी शक्ती द्यायला पाहिजे त्या सेल्सचं रिप्लेसमेंट झालं पाहिजे तर हे जे चक्र आहे हे त्या सेल्सचं रिप्लेसमेंट त्याचं हे फार महत्त्वाचं कार्य. त्याशिवाय आपलं यकृत म्हणजे लिव्हर त्याशिवाय स्प्लीन पॅन्क्रियास आणि किडनीज आणि काही सम लोअर पोर्शन ऑफ युअर इंटेस्टाईन्स ह्यांच्यावरती ह्याचं कार्य आहे त्यांना शक्ती त्याच्याचं कार्य आहे त्यांना हे चक्र सांभाळ. आता हे डॉक्टरांना माहीत बरं मग काय होतं की जेव्हा हे माहितीच आहे की ब्रेनच्या सेल्सला कोण बदलतो हा इथं मिसिंग पॉईंट म्हणजे जो मनुष्य फार जास्त विचार प्लॅनिंग करतो त्याला आम्ही राईट साईड म्हणू शकतो तो हे चक्र फार वापरामुळे त्याचं लिव्हर खराब होऊ शकतो कारण लक्ष नाही लिव्हरकडे आणि त्याच्यात गरमी होऊ शकते त्याला पित्त होऊ शकतं त्याला सगळे प्रकार लिव्हरचे होऊ शकतात सिरोसिसपर्यंत जाऊ शकतो लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. दुसरं हे सगळे तुमच्यासाठी बरं सांगायला कारण तुम्ही सगळे वैचारिक पातळीवर आहात. सेकंड पॉईंट कुठे आहे की तुम्ही जर पॅन्क्रियाज आहे तर पॅन्क्रियाजचं काम काय असतं की त्याला आपल्या शुगरला डिझॉल्व करून द्यायचं तर पॅन्क्रियाजसुद्धा निग्लेक्ट होईल पॅन्क्रियाज निग्लेक्ट झाला तर डायबिटीज होणार. आता बघा आपल्या खेडेगाव तुम्ही जा तर बघा लोक साखर त्या साखर इतकी घातली पाहिजे की चमचा सवलताला पाहिजे ॲट्रॅक्ट आहे काय कोणाला डायबिटीज होतो कारण सकाळी कमवलं रात्री झोपले काही विचार करत नाही काय नाही काय बुद्धीला त्रास देत आपलं काय ते दोष जीवन करतो पण होतो कोणाला बैठे लोक बैठे लोक जे बसून बसून प्लॅनिंग करतात त्यांना हार होतो हार होतो डायबिटीज फार प्रॉब्लेम. तिसरं म्हणजे हे ब्लड कॅन्सर होतो तो म्हणजे काय हे आपलं स्प्लीन स्प्लीनला आपण प्लिहा म्हणतो मला ह्याचं काय काम असतं स्पीडोमीटर प्लिहा हे स्पीडोमीटर आणि स्पीडोमीटर असं आहे की
आपल्याला आता समजा तुम्ही जेवला आणि जेवण एकदम बाहेर धावत गेले, बाहेर धावत गेले तर पोटात एकदम दुखी लागते, कारण ही प्लिहा जी आहे तिचं काय काम आहे की कोणची इमर्जन्सी आली त्यावेळेला तुमच्यामध्ये रेड ब्लड कॉर्पसेस रक्तपेशा ज्या आहेत त्या तुमच्या त्या रिलीज करतात. आता आपल्या आजकाल काय धकादकीचं जीवन आहे, परत सकाळीच तुम्ही जर न्यूजपेपर वाचला तर झालं, सकाळीच एक शॉक बसतो, अरे बापरे केलो मेले इकडे झालं असं तसं, पण मग काही काही तसं तर खायलाचं कसं आठवून निघालं तर ब्रेकफास्टसुद्धा घ्यायला सोय नाही, मग ते कुठेतरी मोटारी किंवा तुमच्या वाहनावरच काहीतरी चाललं आहे खाणं कसं तरी, तर त्या स्प्रिंगला समजत नाही की हा वेडा मनुष्य याचं कसं चालायचं, ती स्वतः वेळी होती स्प्रिंग प्रिया वेळी तिला सांगत आता अर्धी घालू जाता घालू काय करत, मग संध्याकाळ तशी धकाधकीच्या ह्या जीवनामुळे ती प्रिया अगदी वेळी होऊन जाते. वेळी झाली म्हणजे आम्ही म्हणतो व्हल्नरेबल टू टॅक्स. मग लेफ्ट साईड आहे बघा, ही लेफ्ट साईड आता ह्याच्यामध्ये फार कमी माहिती आहे की लेफ्ट साईड जी आहे तिला आम्ही तिला तिचं बघा की त्या खालच्या चक्रापासून मुलाधारापासून आणि ती जी आहे त्या वरच्या चक्रात स्वादिष्ठापासून येते. आता हे जे आहे हे सगळं आपलं शुद्ध चित्र म्हणजे ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, हे सगळं सबकॉन्शियस माइंडला सप्लाय. सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचं आजचं प्रेझेंट, आता सकाळ तुमची जी ते झालं ना सबकॉन्शियस, जर पूर्वीचे दिवस झाले ते झालं, मग तुमच्या आयुष्याचे जे गुरु दिवस आहेत ते सबकॉन्शियसमध्ये आहेत, पण त्याच्या पलीकडे कलेक्टिव्ह सबकॉन्शियस आहे, याच्यावरती युंगनी फार काम केलं. युंग म्हणून एक फार मोठा आधी तो फ्रॉइडचा शिष्य होता पण त्याने सोडून निघाला, फार मोठा राहायचो युंग. तर युंगनी हे सांगितलं की आपल्यामध्येच कलेक्टिव्ह सबकॉन्शियस आहे, म्हणजे सामूहिक सुप्त चेतना कलेक्टिव्ह सबकॉन्शियस, त्या कलेक्टिव्ह सबकॉन्शियसमध्ये त्याला हे आपण भूत म्हणतो. भूत म्हणजे असे काय ते शरीर नसतात, पण जे झालं गेलं ते भूतकाळात गेलं ते तिथे आणि तिथून डॉक्टरसुद्धा थोडे जवळ पोचले आहेत आमच्या. त्यांचं असं म्हणणं आहे की द एरिया विच इज बिल्ट इन सिन्स ऑफ क्रिएशन, म्हणजे काय झालं आलं तुम्ही बरोबर समीकरण बसव, एरिया दॅट इज बिल्ट सिन्स ऑफ क्रिएशन समीकरण बसायचं तो आहे आपण. आणि तिथून प्रोटीन 52 प्रोटीन 53 प्रोटीन 58 ह्यांचा अटॅक होतो, ते फोटोसुद्धा काढायचे, तो आला म्हणजे कॅन्सर झाला. आता कॅन्सर कसा सेटल होतो ते सांगतात. आता समजा ना आतापर्यंत समजलं की नाही असं काही मी टेस्टलं केलं नाही, ते बघा हे माझे दोन लेफ्ट अँड राईट साईड ह्याच्यामधोमध्ये चक्र हे बघा असं दिसतंय का आपल्या सगळ्यांना. आता काय होतं की जेव्हा तुम्ही ह्या चक्रातली शक्ती वापरता, म्हणजे बहुतेक अशी कमीच असते की आणखी वापरली आणखी वापरली म्हणजे अगदी फार कमी झाली शक्ती, तर तुम्ही व्हल्नरेबल झाले. आता लेफ्ट हँड अटॅक आल्याबरोबर तुटला, तुटल्याबरोबर तुमचा संबंध जो कण्याचा होता ना कलेक्टिव्ह तो सुटतो. मग होतं काय, यू आर ऑन युअर ओन, मॅलिग्नन्सी सेटिंग होते, मग नाकच वाढायला लागेल तर कानच वाढायला लागेल तर डोळेच वाढायला लागले दुसरं. आता कुंडलीच्या व्याकरणाने काय होतं ते बघा, हे असं झालेलं जे आहे असे सुद्धा आहे तर कुंडलींबरोबर ह्याच्या खालून ह्याच्या खालाशी आतून अशी तसं आपण होती कसे होतो तशी ती ओवत 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 वरील अशी आणि मग तिथे ती शक्ती येते, त्या शक्तीमुळे सगळं ठीक आहे. एवढं सोपं काम आहे. आता एवढं समजलं ना याचं काय प्रत्येक मी सांगितलं केलं आहे. आता हे झाल्यावरती मनुष्य ठीक होणार, पण त्याच्यात एवढंच आहे की यायला पाहिजे मी त्याच्या पायात पडायला जाणार आहे तुम्ही. आम्ही आता सांगते नागपूरचं आता उदाहरण सांगते, नागपूरला त्यांनी मारण्यापलीकडे सर्व काही केलं माझ्या बाई करतात, नागपूर माझं घर असून मग माझे भाऊ चिडले, पण तुम्ही चिडून उपयोगाच काय, तर लोक तसे आहेत तर तुम्ही चिडून तरी काय करणार. आता बहीण असली तर बहिणीबद्दल तर वाटतंच त्यांना, त्यांना हे माहिती आहे की मी शक्तिशाली आहे ते सगळं जाणतो, पण ते म्हणतात ते राजकारणी लोकांना तू काही त्याच्या गोष्टी घेऊन देऊ का. अहो इथे पिकत तिथे विकत नाही आपल्याला माहिती, ख्रिस्ताला मारलं कुणी जीव नाही. नाही ते मी तो असा कॅरीचं प्रश्न विचारला, तिथे हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक तिथे आणि आता ते सोडून पळाले कुणी नाही त्याच्यात. कालच नरवे त्याला ओरडायला बघा दहा माणसं पुष्कळ
नाही काल एक पत्र काढलेलं दाबळकर म्हणून ते रोजच काढत असतात त्यांचं काय तुम्ही आता एसआय कोणाकडे म्हणलं त्यांनी पत्र काढलेलं आहे अहो ते काही वाचत नाहीत काय नाही बघा आता एवढी मोठी मिटिंग झाली आमची कॉन्फरन्समध्ये सांगो पान त्यांनी संबंध दाखवलं कसे आम्ही रिसर्च केले डॉक्टर्स दोन डॉक्टर्स लंडनहून आले हे फक्त MBBS डॉक्टर त्यांच्याबद्दल जी माझ्याजवळ पत्र आली ती तुम्ही वाचून बघितली तर तुम्हाला कळेल की ह्या काल आहेत तिच्या इथूनच पत्र आलं आहे त्यांची बायको तिने इतके पैसे लोकांचे लुटलेले आहेत आणि हा रिकाम टेक आहे त्याची प्रॅक्टिसच चालते त्यांनी मेडिकलमध्ये कोणतं प्रावीण्य मिळालं हे सांग एवढं त्यांना तुम्ही एवढं डोकार बसवलेलं डॉक्टर दाभोळकर ते डॉक्टर झाले हे इथे एक डॉक्टर बसले तुमच्या हे डॉक्टर आहेत हे MD आहे आणि आमच्याकडे निदान तरी 7 डॉक्टर्स MD आहेत आता त्या दिली भेटत आहेत त्यांना MD पदवी मिळाली आहे आणि ज्यांनी ह्यांना MD पदवी दिली आहे असेल ते किती उच्च पदाचे तुमच्यासाठी म्हणजे मला असं वाटतं ना आपण खूप पण डोकत आहे डॉक्टर दाभोळकर नुसते MD झाले म्हणजे काय झालं आता त्या माधव त्यांना त्याचं मानव त्याच्यावर मी डोकं फोडतो म्हटलं आता मला ह्या याचे डोकी फोड करायचे नाही निर्बुद्ध लोकांचे MBBS म्हणजे काही ज्ञानच नाही त्याला अगदी मिनिमम असतं ते परत त्यांनी कधी प्रॅक्टिस केली नाही आणि त्याचे आहेत टीचर वगैरे ते सांगतात त्यांच्याबद्दल जिथे शिकलो ते काय असतं किती वर्षात MBBS झाला हाच प्रश्न विचारून बघा तो आता आम्हाला असं की कुणाच्या कशाला चिखलफेक करायची म्हणून आम्ही असं टाळत होतो तुम्ही सकाळचे आहात का महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र टाइम्स का महाराष्ट्र टाइम्स ते आमच्याबद्दल फार छान लिहिले आपण वाचलं की नाही फार छान लिहिलं काही लोक आता दिल्लीला जवळजवळ 40 आले होते आमच्या डॉक्टर चुकचं असं म्हणाय की लहान जागा आहे ना माता ती महाराष्ट्र म्हणून लोक असा विचार करतात म्हटलं पण दिल्लीला कसं झालं 40 डॉक्टर 40 लोक आले आणि आतासुद्धा हे इंडियन एक्सप्रेस आता त्यांना मानलं पाहिजे इंडियन एक्सप्रेसने सगळं लिहून घेतलं त्या बाईंनी माझ्याकडे म्हणजे हे बातमीदार तरी कोणाचे बघले आता आम्हाला एवढी दगडफेक केली इतकं मारलं आणि उलटं लिहिलं की त्या पागे ना ते पागे उभे होते हा दगड घेऊन त्यांच्यावरती टॉर्च मारला दोघं जण उभे होते पहिला दगड आला तेव्हाच टॉर्च मारला तर मग त्या दोघं बँड घेता ह्यांच्या हातात इथे डॉक्टर एवढे त्यांना म्हणतात हातात दगड मी काय पाहिजे मी माझी पाठव आणि ते परांजपे दूरदर्शनचे ते स्टेजवर पोहोचले आणि मला काय म्हणतात आत्ता माझी टाकली तिकडे अहो म्हटलं तुम्ही मगाशी येणार होते आता कशा आहे आता मी कशी करून मी आता बोलायला उभी राहते धट्ट झाला आत्ताच करा मला तुम्ही सर्जनासाठी तुम्ही करा अशा माणसं जागृती मी आम्ही म्हणा आमची नाही झाली म्हणजे तुम्ही शाणे आत म्हणून नाही झाली खरं सांगायचं मी आत्ताच बोलायचं तर आम्ही थोडंसं टाळलं म्हटलं का येणे अज्ञानात काही बोलायचं नाही पण तसं होतं आता ह्यांना विचार तुम्हाला काय ज्ञान आहे अंधश्रद्धेबद्दल हे विचार त्यांना विचारलं पाहिजे अंधश्रद्धा आणि मुलं काय तर तुम्हाला ज्ञान काय आता दिलं समाजातून जास्तीत जास्त प्रयत्न प्रश्न सुट्टी कसा करावा सगळेच हे संबंध मानवाचाच उद्धाराचा मार्ग आहे कारण उत्क्रांती तुम्ही आता मानव चेतनेत आला त्याच्या पलीकडची एक पायरी गाठायची संबंध आमचे तर साहेब आता एवढे हे आहेत ना त्यांना आपल्याला माहितीच असेल त्यांना एवढं मिळालेलं आहे ते तर म्हणतात की हे तू एंजल्स कसे बनवलेस आधी मनात नव्हते तू आहेस तशी पण बाकी होतील असं नाही आता संबंध म्हणजे पैशाने प्रत्येक गोष्टी त्यांनी फार मदत केली फार मदत मी म्हणते आता येणार आहे ह्याला पण ते जरा थोडंसे कामात अडकले अजून त्यांना ते सोडत नाहीत लोक म्हणून पण साहेबांनी म्हणजे अगदी एंजल्स आहेत तू एंजल्स कसे बनवलेस माझा एक प्रश्न माझ्या आला असेल जसं आपण ब्लड कॅन्सर दुरुस्त केला असं म्हणतात कोणाचा ब्लड कॅन्सर जसा दुरुस्त झाला मी नाही केला कुंडलीने ब्लड कॅन्सर दुरुस्त केला असं शरीरातील एखादी एक अगदी म्हणजे माझ्या एखादा हार्ट ऑपरेशन झालं असं ना तर बाई धडक होती मी समजा मी ऑपरेशन न करता तुमच्याकडे आलो असतो तर ती बरी झाली असती झाली आहे पुष्कळात म्हणजे असं आहे त्याचं काही चॅलेंजिंग लेस सांगता येत नाही कसं आहे तुम्ही डॉक्टरकडे गेला पण 99% लोक बरे जातात राहुल बजाज हा तुमचा काय म्हणून त्याचं मारी बाहेर होता ह्याला अंजाण्याचा ट्रबल होता तर हा राहुटरीमध्ये मध्ये दिल्लीला प्रोग्राम झाला इथे आला तर हा शेवटला निरोप घ्यायला आला त्याला उष्ट जाणार दिवशी कशाची गोष्ट उष्टला जाणार होता त्याला वाटलं आता मी काही बचावतो त्याला 1% लोक बचावतो इथे आला तर तिथे माझं सगळं याच्यावर मेडिकलवरच लेक्चर झालं
तर तो म्हणाला की माताजी तुमचं लेक्चर मी फार प्रभावित झालो, पण हे तुम्ही सांगा की तुम्हाला कुठे भेटाल. तर म्हटलं मी पुण्याला झालं. तर म्हणून मी पुण्याला जाऊ अरे या ते शोधत शोधत पोचले ते राजवाडी कार्यालय. म्हटलं की आत्ता मी निघाले पण तुला बरं व्हायचं असलं तर मी 2 दिवसांनी परत येते तेव्हा तू सर हाऊसला मी येणार. मी फक्त आता सगळं कामाला निघाले बरोबर ते आले आले आणखीन 5 मिनटात जातील. आधी थोडं दुखलं तर मग म्हटलं आता मी जाते मला जायचं आहे आता. मी म्हटलं तुझ्यासाठी म्हणून आले इथे कारण हे लोणावळ्याचे लोक आले ते एवढंच तोंड करून बसला. म्हणजे झालं का तुला पण हे जेव्हा पेशंट मारायचा असला की डॉक्टर सोडूनच जायचं. अरे म्हटलं तू बाबा कुणाला दाख यू आर कम्प्लिटली क्युअर तुम्ही दाखव ते सगळं सांगितलं त्याने त्याचं टेप करायचं सगळं त्यांनी तर हां डॉक्टरांकडे ते डॉक्टर म्हणे की अरे तुझा अंद्यानं कुठे ठीक केला त्याला विश्वासच नाही वाटला. मग दुसऱ्या डॉक्टर मग तो मुंबईला गेला तसं तुम्हाला अंद्याला सांगितलं कोणी हे म्हणे हे तुमचे नाहीच आहेत म्हणे अगदी सांगा त्याला विश्वासच वाटला. पण मी म्हटलं आता तुला जायचं असलं तर जाऊ चला तुला जर पैसे पुष्कळ त्याने म्हणे मी कसा जातो मी नाही जात. पण राहुल राहुलला मी बरं केलं त्याला दुसऱ्या त्याचं मासिक वाटलं. तर कमल लाईन म्हणजे गांधीजीच्या तिथे असायचे ना मला ते पाली म्हणत असतो गांधीजी कमल लाईन मोठ्या भावासारखे मला त्यांचा मुलगा. तर राहुलला घेऊन आले कुणीतरी तर म्हटलं की राहुल बघ तुला मी ठीक करायला तयार आहे कारण तुझ्या वडिलांच्या त्यांनी फार चांगले कार्य केलेले आहे वगैरे. पण माझ्या पण आहे का म्हटलं बस मी तुला आज बघतो पण तरी घालतो बघूया बसले त्यांचे मला वाटतं फक्त मला 8 तास लागला एकदम ठीक. पण आता ते हार्टचं असलं तर त्याच्यापर्यंत तुम्ही त्याचं हे काढणार नाही कार्डिओग्राफ वगैरे कसं करणार तर तू जाऊन बघ तो मुंबईत गेला त्यांचा कार्डिओग्राफ दाखवला असलं त्याचं डॉक्टर म्हणजे तुमचा ठीक आहे हार्टला काय त्यांना ठीक आहे सर त्याला विश्वास वाटे ना. मग तो परत आला ह्याला लंडनला कुस्टनच्या रस्त्यावर तर म्हटलं आता मी तुला सांगितलं तू बरा झाला पण जायचं असलं तर दावा तो पैसे कुस्टनला गेला तिथे त्याने सांगितलं येऊन तो डॉक्टर कुली माझ्यावर एवढा रागला म्हणजे माझ्या कशाला फालतू तू वेळ घालत तरी तुला काहीही नाही तुझा हार्ट इज ॲज स्ट्रॉंग ॲज लाय तू परत मला सांगायला माताजी. मग मला काय म्हणाला तू त्याचे रामकृष्ण बजाज त्याचा काका आहे म्हणे पण नशीब लागतं माताजी तुमच्याकडे असं का म्हणे माझ्या काकांनी इतका प्रयत्न केला तुमच्या भेटण्याचा लंडनपर्यंत गेले तरी तुमची चुकामुकत उतराय चुकामुक उतराय मी त्यांचा हा टप्पा त्यांचं करायचं हे त्यांनी एक पॉईंट सांगितलं. आता हे मी सांगू शकत नाही पण एक ते आमच्या म्हणजे घराच्या ओळखीचेच सगळे घराण्याची ओळखच आहे पण तरीसुद्धा ते रामकृष्णाला मी काय करू शकतो मोठ्या मोठ्या जे नावं घेतात घरी रुग्ण काय अहो हजारो पण मी का घेते कारण लोकांच्या डोक्यात मोठेच बसतात आणि मोठ्यांना मी सांगितलं मग येऊ नका म्हणून मोठ्यांना मोठेच लोक तुम्हाला दिसतात. जर मी गरिबांची नावं सांगितली तर हजारो लोक. आता इथेच एक बाई होत्या काय ना त्यांना मुली झाला होता माने माने म्हणून एक होत्या मिसेस माने त्यांना 14 वर्ष मुलं होती तुमच्या कोल्हापूरची त्यांना मुली झाली कितीतरी. पण याचा प्रभाव ज्ञानेश्वरी युगापासून आता म्हणून का वाढला नाही प्रभाव ज्ञानेश्वरी साहित्यात ते तुम्हाला दिसून येते आत्मसाक्षात त्याचा प्रभाव अलीकडे सायन्स आले अलीकडे मेडिकल सायन्स प्रभाव आहे का अजून वाढला. अहो ज्ञानेश्वर जिवंत असताना काय छळलं आहे त्यांना ज्ञानेश्वरी लोकांनी नुसतं पारायणं करण्यासाठी घेतली ओढून ओढून पारायण करायचं पडत मूर्ख आहे. आता नानक साहेबांनी सांगितलं तुम्ही आपल्यामध्ये शोध तर काय म्हणतात त्यांनी हे ते ग्रंथ काढला त्या ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांचे आणि जनाबाईंचे पण हे आहेत ते असे बसतात 2.5 तासाचं नाही काय 2.5 तासाचं वाचन करायचं आणि 2 अखंड पाठ आणि 2.5 दिवसाचं पाठ तो वाचले चालेल आणि पण हे मोठ्याचं स्ट्रेट मोठ्याचं काय करणार त्या माणसात त्याच्यासाठी कबीराने म्हटलं पडी पडी पंडित मूर्ख भय म्हणजे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलं समजा तुमचं डोकं दुखतं अनासिन घ्या तुम्ही वाचत फिरले आम्हाला अनासिन पाहिजे अनासिन पाहिजे तर आणखीन डोकं वाढलं ते औषध कोण घेणार सध्या तुमचा तू त्यांचा अमृतानुभव वाचा एक त्याच्यातल्या 2 ओळीसुद्धा आहे डॉक्टर जे कोण आहे जे डायनांचं विसरत जातो दाभोळ त्या दाभोळकरांना म्हणाव तुम्ही अशा 2 ओळी लिहून दाखव. आता त्यांच्या
समाधी उभारायला लागलो. काय पहिले सर एक तर आयुष्यभर त्यांना छळलं आणि आता ते गेल्यावर आता शहाणे निघाले. त्यांनी कोणता मोठा शोध लावला मेडिकलमध्ये विज्ञानाच्या गोष्टी करायला. आणि विज्ञानाला जर अध्यात्माची साथ नसली तर तुम्ही फॉरेनला जाऊन बघा काय झालं लोकांचं, कुठे पोचले, त्यांची काय स्थिती आहे. ड्रग एड्स 65% लोकांना घाणेरडे रोग झालेत अमेरिकेतूनचे. आणि हिंसाचार इतका की बांगड्याचं सोडा पण तुम्ही गळ्यातलं मंगळसूत्र घालूनसुद्धा जाऊ शकता. तेव्हा त्यांच्यामागे एकदम धावायला नको, शिकलं पाहिजे. त्या ते ज्या गड्ढ्यात पडले त्याच्यात पळायचं का. पण आधी अध्यात्माचा पाया बसून पण अध्यात्माचाच तुम्हाला आश्चर्य, तीन लोकांना इंग्लंडमध्ये PhD पदव्या मिळाल्या विज्ञानात. मी त्यांना सांगितले कसं करायचं, तुझं मार्गदर्शन केलं तुम्हाला कसं सांगतो विज्ञानात. एक होते त्यांनी ॲप्सोल्यूट झिरो काढायचं. तर ॲप्सोल्यूट झिरोचं असं प्रिन्सिपल फिजिक्स आपल्याला माहीत असेल की किती तुम्ही हीट काढली तरी थोडीशी राहून जाणार पण पार्ट कम सांग. ते म्हणे माताजी कसं आहे, हाऊ टू रीच ॲप्सोल्यूट, म्हटलं इट इज ॲप्सोल्यूट यू कॅनॉट रीच द पॉइंट. तू व्हायब्रेशन व्हायब्रेशन दिल्याबरोबर पुष्कळ तरतरीचे प्रकार असे झालेले आहेत. तेव्हा आता आपल्याला मी समजावून सांगितलं आता असं आहे आपल्यावर अवलंबून आहे. मी म्हणते की आपण लोक फेअर प्ले असायला आणि तुम्ही जागृती करून घ्यावी. मग आम्ही सांगतो इथे आमच्या इथे सेंटर आहे, इथे आमच्या सेंटर आहे. सहज ध्यान योग म्हणजे काही नाही त्याच्यामध्ये, नुसतं तुम्हाला जागृती एकदा झाली ती स्पॉन्टेनियस येते. जसं तुम्ही आता ही आपली जशी मदर अर्थ आहे आपण हिला मागतो तुम्ही मागतो तर तुम्ही जर एक पी लावलं तर सहजच ही लिव्हिंग प्रोसेस आहे ना. आपण मनुष्य कसे झालो तसंच आता वरची स्थिती आहे स्पॉन्टेनियस. आणि आपण इच्छा केली नागपूरच्या पण तर झालंच पाहिजे. तसे नागपूरला लोक मार्क्स आहेत हे सांगितलं पुष्कळ सहजो पुष्कळ आहे. पण आठ दहा मंडळी आठ दहा डोकी म्हणतात तशी कोणी होणार आहे ते पुष्कळ झाला ते लाऊड स्पीकर घेऊन आलं अरे हवा में नहीं पता था आप हिंदी जानते नहीं तो हम हिंदी में आपसे बातचीत करें. सर कोई बात नहीं, ऐसा है कि हम लोगों ने वहाँ आपका आर्टिकल वगैरह लिखा था टाइम्स ऑफ इंडिया में, शायद आपने देखा हो. उसमें हमने साहब के बारे में सब कुछ बताया कि क्या कितने लोग केवल हुए हैं, सब कुछ कैंसर से लोग केवल हुए हैं और लोगों को आत्मज्ञान के बारे में. वो उषा राय देवी बहुत कुछ उषा राय होने के उससे किया था. तो अभी मैं उनको रिप्रेजेंट कर रहा हूँ, अगर आपकी परमिशन पर तो मैं आपका समय गणतंत्र में कोई इंटरनेशनल सेमिनार वगैरह है. आप जागृति ले लीजिए फिर आइए, वहाँ जागृति के बगैर आने नहीं देंगे लोग. जो जागृति ले लेगा उसे ले लेंगे. आप आइए जरूर तशरीफ लाइए, बहुत खुशी होगी आपसे. और हिंदुस्तान टाइम्स वाले बड़े समझदार हो, हर समझदार बहुत समझदार लोग हैं. और दूसरे ये जो हैं आपके इंडियन एक्सप्रेस के लोग बड़े सत्यवादी लोग है नहीं बीतते थोड़ा. जागृति यानी कि वहाँ समय ऐसा कोई नहीं आ सकता बिना जागृति के. कहाँ से सेमिनार जो है आपका. आप जागृति ले लीजिए, दे देंगे आपको लोग. डॉक्टर को जागृति ये नितिन गुप्ता साहब को मैं जानता हूँ तो अभी आना था इनको भी जागृति. वैसा है एलडी में एडमिशन हो गया है और मैं सोच रहा हूँ कि थीसिस सहयोग पर ही लिखूँ, क्योंकि मैंने देखा इतने डॉक्टर ने थीसिस लिखा सहयोग पे और उनका थीसिस बहुत अच्छा था और उन लोगों ने साबित किया कि सहयोग से कितना असर पड़ता है ह्यूमन फिजियोलॉजी पर. और उसे डिजीज भी ठीक करके दिखाया मैंने, दिल्ली यूनिवर्सिटी में डॉक्टर सिंह ने दिखाया. तो अब मेरी भी बहुत इच्छा है कि मैं हिंदी में अपना थीसिस सहयोग पर ही, अगर श्री माता जी अगर आप परमिशन दे दें तो. नहीं आप जरूर तशरीफ लाएँ कोई बात नहीं है और आपका इंतज़ाम भी वहाँ लोग कर लेंगे. लेकिन सिर्फ एक ही जो मैंने आपसे बताया कि जागृति के बगैर वहाँ हम लोग किसी को आने नहीं देंगे. तो आप जागृत हो जाएं तो आपके चैतन्य आएगा तो आपको बता देंगे आज
नहीं तो आने नहीं देंगे, वो कहेंगे नहीं अंदर नहीं आने का, वो क्योंकि हमारा प्राइवेट अफेयर है। तो आप जागृति ले लीजिए, डॉक्टर चुके इनको जागृति वगैरह दीजिए। इनका प्रश्न था शिवाजी की गरीब लोगों के लिए नहीं करते, क्योंकि जो लेडी हार्डिंग ने जो काम किया वो सारा कॉमन लोगों पे किया हुआ था, वो कोई अमीर लोग नहीं थे। किधर लेडी हार्डिंग में जो आपके पास पेपर है जो रिसर्च किए वो सारे कॉमन लोग थे, हॉस्पिटल में आ रहे थे, उन्होंने जो ट्रीटमेंट किया वो गरीब मतलब कॉमन लोगों पे किया हुआ, कोई अमीर लोगों पे नहीं। नहीं, डॉक्टर राय कितने हेड ऑफ द डिपार्टमेंट है, त्यांनी इतकं समजावून सांगितलं सुद्धा काही तिथे झालं नाही, इथे परिमाणाशिवाय असायचं म्हणजे इतकं खोटं कसं बोलतात हो। अहो काय कुणाला मेडिकलच्या परिमाणाशिवाय एम डी मिळेल, काही खोटं लिहायचं तर न्यूजपेपरवाल्याने एवढं मात्र केलं खोटं लिहायचं, मग आमची चुकी सांगते। धन्यवाद।